नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 19 मे 2024। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे। आज अंदमान निकोबार येथे मान्सून धडकणारी शक्यता मान्सून विभागानं माहिती दिलेली आहे। तर मान्सून या वर्षी वेळेमध्येच महाराष्ट्रामध्ये पोहोचणार असल्याचं देखील समजतं आहे। तर मित्रांनो, आज राज्यामध्ये ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय। काल देखील राज्याच्या विविध भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळाला। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। तुमच्या भागामध्ये देखील मित्रांनो पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा। मित्रांनो, तुम्हाला हवामान अपडेट जर सगळ्यात लवकर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेचच जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। तर मित्रांनो, आज आहे 19 मे 2024। आज राज्यात मध्यरात्री व रात्री ठिकठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत। विदर्भामध्ये मित्रांनो चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ राहणार आहे। तर तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। विदर्भामध्ये जास्ती करून मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतो आहे। तसेच मराठवाड्यामध्ये देखील लातूर, नांदेड, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळतो आहे। नांदेड व लातूर जिल्ह्यामध्ये देखील दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्ये रात्री व ढगाळ वातावरण राहून स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा आपल्याला रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या 5 जिल्ह्यामध्ये मित्रांनो संध्याकाळी 5 नंतर पाऊस होणार आहे। काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे। मित्रांनो काल पुण्यामध्ये या ठिकाणी तुफान पाऊस पाहायला मिळाला, आज देखील पुणे व आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे। मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।